ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 6 राज्यातील 763 खेडेगावात स्वामित्व योजनेच्या माध्यमातून घरांच्या प्रॉपर्टी कार्डचं वितरण केले. महाराष्ट्रातील गावांव्यतिरिक्त बाकी राज्यातील गावात लाभार्थ्यांना एका दिवसाच्या आत त्यांचे संपत्ती कार्ड मिळेल. महाराष्ट्र शासन संपत्ती कार्डवर सामान्य शुल्क लावण्याचा विचार करत आहे, त्यामुळे इथल्या लाभार्थ्यांना त्यांचे संपत्ती कार्ड मिळण्यासाठी किमान एका महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा स्मृती दिन. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगणारे, स्वातंत्र्यानंतर ग्रामविकासाच्या माध्यमातून राष्ट्रसेवेला वाहून घेतलेले ते महान संत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली. कोरोना पाहुणा हातपाय पसरतोय, लॉकडाऊन करावा लागेल असं वागू नका असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. सर्व यंत्रणांना मार्चपासून किती तणावाखाली काम करावं लागत असल्याचं सांगत नागरिकांकडून अजून सहकार्य हवे असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कार शेडला स्थगिती दिल्यानंतर आता मेट्रोचं कार शेड थेट कांजूर मार्ग येथे हलवण्यात आलंय. शासकीय जमिनीवर हे कार शेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. कोरोना व्हायरसच्या उपचारावर योग आणि आयुष यांवर आधारित प्रोटोकॉल्सवर इंडियन मेडिकल असोसिएशन कडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या प्रश्नांना अखेर आता सरकारने उत्तर दिलंय. आयुर्वेदिक उपचार आणि योगा यांवर आधारित कोरोनाच्या उपचारांवर प्रोटोकॉल्स प्रयोग आणि वैद्यकीय चाचण्यांनंतर लोकांना योगा आणि आयुष यांचा अवलंब करण्याबाबत सल्ला आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलाय. सह्याद्री सुपरफास्टमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात मोठे बदल झालेत. यामुळे पुढील आठवडाभरात महाराष्ट्रात कोकणसह आतल्या भागात पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा कापणीला आलेल्या पिकांना धोका असणार आहे. सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार आणि त्यानंतर हाथरसमध्ये पोलिसांचा फौज फाटा ठेवत वाद ओढवून घेतलेल्या उत्तर प्रदेश सरकारने अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवलाय. यावर सीबीआयने सूत्रे हाती घेत आरोपींवर गुन्हा दाखल केलाय, तसेच तपासासाठी टीम बनवण्यात आली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरासाठी स्मार्ट सिटी योजना लागू करण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटीच्या सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये स्मार्ट सिटीच्या सल्लागाराला दिलेल्या 30 कोटींच्या रकमेवरून वातावरण चांगलंच तापलं. सल्लागारांना एवढी मोठी रक्कम मोजता आणि कामं काय करता असा सवाल करत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. मागील सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कर्जमाफीनंतरही राज्यातील शेतकरी आत्महत्या अद्याप थांबलेल्या नाहीत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने 2019 मधील देशातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार देशातील शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात दुर्दैवानं महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असल्याची माहिती समोर आली. UAE मध्ये सुरू असलेली यंदाची इंडियन प्रीमियर लीग अर्ध्या टप्प्यावर आली. आता BCCI ने महिलांच्या IPL साठी 3 संघांची घोषणा केली. यामध्ये मिताली राज, स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांना कर्णधार नेमलंय. 4 नोव्हेंबर पासून या 3 संघांचा समावेश असलेल्या महिला T20 चॅलेंज स्पर्धेला सुरुवात होईल. यासह सह्याद्री सुपरफास्ट मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स.